आणि सगळे हाहाकार मधलो आपल्या भयांनी आपल्या देशात पहिलं ज्यांना 99 हा कोरोना व्हायरस झालो त्यांना आमच्या गोयांत तरी सगळी तयारी नसलेली त्याच टायमात तयारी करपाक पडली. डॉक्टर प्रमोद सावंतान जो स्टॅप घेतलो म्हाका याद येता. पहिले काम त्याने केले की गोवा व ग्रीन झोन भितर दवरलो आणि 10वीची एक्झाम एसएससी एक्झाम सक्सेसफुल करून दाखवली. त्या टायमात वॅक्सिन नसलेले औषधा नसलेली सगळीकडे प्रिपेरेशन सारखे नसलेले त्या टायमात त्याने जी कामगिरी केल्या ते गोयकार कोणूच विसरू शकना. आणि त्याच्या भितरल्यान तो सक्सेस झालो. आज एक वर्षा चढ झाले हा त्यांना आम्ही चित्ताले आमकां वॅक्सिन केन्ना मेळटले काय म्हणून माझे असले म्हणून चित्ताले आणि आमकां या दुयेंतान खंय तरी येतले औषध म्हणून आम्ही वाट पळयताले. वॅक्सिनाची आमचे सायंटिफिक तयारी सुरू झाली. बाप आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे फुडारपण घेतले आणि सायंटिफिकाक एका तेका सगळो हेल्प दिलो जाय तशें प्रोटेक्शन दिले आणि लोकां भितर एक वारी तयार झाली की वॅक्सिन तयार जाता आणि वॅक्सिन तयार झाले झाल्या उपरांत तुम्ही जाणा दक्के हिंदुस्थानात कशी रितीची अफवा झाली ती. काही लोक म्हणपाक लागले की हे बीजेपीचे वॅक्सिन. काही लोक काही ओपोजिशनचे म्हणपाक लागले हे वॅक्सिन घेतल्यावर मरतले लोक. अशी तरेची अफवा बारीक बारीक लोकां भितर घातली. लोक भिवपाक लागले. लोक वॅक्सिन घेवपाक फुडें येनात जाले अशी रितीची परिस्थिती जाली. पण वॅक्सिन आयले. वॅक्सिन आयल्या उपरांत काही लोक म्हणपाक लागले प्रायम मिनिस्टरान पयली घेवचे वॅक्सिन म्हणून डाऊट येतो म्हणून. पण आमच्या प्रायम मिनिस्टरान ते करू ना. माझे असलो मनीस सुद्धा हा म्हणतालो म्हाका वॅक्सिन केन्ना मेळटले काय म्हणून. पण म्हाका दिवू ना वॅक्सिन. वॅक्सिन दिली कोणाक? हे फ्रंट लाईन हा त्यांना. प्राईम मिनिस्टर सुद्धा कुशीन रावलो. पहिलो या लोकांचा जीव वाचया. हे करपी महान व्यक्ती म्हणतो आमचो प्राईम मिनिस्टर मोदी. देशा भितर एक मेसेज धाडली. पहिलो तो स्वीपर सक्सेस जावचो मागीर आम्ही. हर एक डॉक्टरांक जे फ्रंटलाईन जितले वर्क हा त्यांना सगळ्यांक पहिले वॅक्सिन देऊन त्याने तंदुरुस्त दौरले. जो पेशंट येतलो ते ट्रीटमेंट करपाक त्यांना जाता तितली फॅसिलिटी मेळची म्हणून हे काम करपी आमचो देशाचो प्राईम मिनिस्टर. ओपोजिशन जेव्हा ग्रीन झोन भितर आम्ही दौरले गोवा आमचे चीफ मिनिस्टर या दिगंबरान सुद्धा उपवास केला भरपूर की एक्झाम घेऊचीच नाही म्हणून. पण घेऊन दाखवली त्यांना सक्सेसफुल करून दाखवली. जेव्हा अफवा अख्ख्या हिंदुस्थानात झाली या गोयात झाली त्यांना दिगंबरान तोंड उघडले हे तुम्ही सांगतात ते बरोबर नाही. वॅक्सिन घेऊपाक जाय घेवले लोकांक कोणा मागे वॅक्सिन सुरुवात झाली. लोकांक भायर सुद्धा आमच्या बीजेपी पार्टी पक्षान काढपाक पडले लोकांक भायर. गव्हर्नमेंटान अनाऊन्स केलेच पण आमचे कार्यकर्ते सगळ्यांकडे धावले की वॅक्सिन ही खरी सक्सेसफुल हा आणि ती घेतल्यावर लोक वाचू शकता. लोकांक भायर काढपाक पण लोकांचो भय काढटलो कोण? भय काढप हे ओपोजिशन. पण यांच्यानी ते काम केले शीत तोंड हा म्हणून उलयतात काय अर्थ ना. आज तुम्ही जाणा तरी पासून लोक भायर सरलो वॅक्सिन घेतली आणि तुम्ही तशेंच सोशल डिस्टन्सिंग दवरप मास्क घालप आणि आपलो जीव सांभाळप हे हर एक प्रत्येकान समज आपले कर्तव्य करीत आले. आम्ही येदे व्हडल्या महामारीक हे युद्ध आम्ही जिंकू शकता त्याच्या बद्दल डाऊट ना.